पुलिस भरती, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे आपण चार चालू घडामोडी बघणार आहोत. तर ह्याचं उत्तर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 10 सेकंदानंतर तुम्हाला उत्तर मी सांगणार आहे. सर्वांनी उत्तर सांगितल्यानंतर स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे, जेणेकरून फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह राहतील, तुम्ही कधीही वाचू शकता, तुम्हाला कुठेही वहीमध्ये लिहून घेण्याची आवश्यकता नाही. तर सगळ्यात पहिली चालू घडामोडी, नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तुम्हाला खाली चार पर्याय दिसत आहे. चला तर आपला 10 सेकंदाचा वेळ आपण सुरू करूया. चला तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रवी गायकवाड यांना नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपली दुसरी चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने फिल्म सिटी स्थापनेची घोषणा केली? पर्याय तुम्हाला दिसत आहे, आपण आपला वेळ सुरू करूया. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हरियाणा या राज्य सरकारने नुकतीच फिल्म सिटी स्थापनेची घोषणा केलेली आहे. चला चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच पक्ष्यांसाठी करुणा अभियान सुरू केले आहे? पर्याय तुम्हाला दिसत आहे, आपण आपला वेळ सुरू करूया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात राज्य सरकारने नुकतेच पक्ष्यांसाठी करुणा अभियान सुरू केलेले आहे. चौथी चालू घडामोडी, 2021 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 नांदेड आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. याचं एक उत्तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली PVK स्टडी प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ह्याच्यामध्ये रोज मोफत चालू घडामोडी व त्याचप्रकारे रोज 20 गुणांचा मोफत ऑनलाईन पेपर घेतला जातो. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.